तर पुन्हा एकदा या ठिकाणी सामन्यांकडे आपण वळतो आहोत. अर्थातच दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत या ठिकाणी आपण पाहतोय आणि या सामन्यातील विजेता संघ हा लढत देईल या स्पर्धेच्या आजच्या क्वार्टर फायनल मध्ये. म्हणजेच सुजल स्पोर्ट्स जुई या संघासमोर एकंदर जर आपण विचार केला व्यावसायिक खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन्ही संघ यावेळेस मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. एकीकडे आपण पाहतोय रामदास महानवर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा फोर्स फिटनेस संघ. फलंदाज स्ट्रायकर एंडला असेल तो अर्थातच फलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून. एकंदर जर आपण विचार केला दोन धावेना पहिल्या चेंडूचं स्वागत केलं होतं दोन धावेला आणि त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र आपल्याला एक धाव पाहायला मिळते. गोलंदाजीच्या बोलावरती जर आपण पाहिलं गोलंदाज नरेश ठुमरे. नरेश ठुमरे गोलंदाज रायगड एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला खेळाडू अर्थात नरेश ठुमरे यावेळेस मात्र आपल्याला गोलंदाजीच्या बोलावरती पाहायला मिळतोय. फोर्स फिटनेस संघाचा जर आपण विचार केला तर नवनाथ जाधवनं मागच्या सामन्यामध्ये भेदक मारा केला होता. दोन षटकात एकंदर जर आपण विचार केला तर जवळपास 9 ते 11 धावा त्यानं त्या षटकामध्ये दिल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं भेदक मारा काय असतो हे दाखवून दिला होता. आणि परेश कडकेनं मात्र तुफानी खेळी साकारलेली 21 चेंडूत 69 धावांची फलंदाज नरेश ठुमरे वेगाचा बेताज बादशाह रायगड एक्सप्रेस. यावेळेस मात्र धडाडती आपल्याला उद्व्याष्टीच्या बाहेर किंचित चेंडूचा मारा टेबल आहे. फुल्लर लेंथ यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय जो चेंडू मात्र जाऊन विसावतो एसटी रक्षक धनंजय हिलाल च्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने मात्र चांगलं कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. ज्या विश्वासानं चेंडू सोपवला गेलाय या विश्वासाला मात्र सार्थ गोलंदाजी पाहायला मिळते आहे. या दरम्यान आयोजक वारंवार आपल्याला सूचना निश्चितपणे केल्या जात आहेत परंतु काहीसा अडथळा जरूर पाहायला मिळतोय. तो प्रथमेश पवारचा जर आपण विचार केला क्रिकेट बॅट बदलण्याचा निर्णय निश्चितपणे घेतला जातोय कारण या दोन संघांचा जर आपण विचार केला एकीकडे रामदास महानवर याच्या नेतृत्वाखाली खेळणारा फोर्स फिटनेस कळंबोली संघ खूप चांगली संघ बांधणी केली गेली आहे आणि याच्यामध्ये आणखीन भर की काय आपण पाहतोय. रायगड एक्सप्रेस नरेश ठुमरेला मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं. पहिल्या सामन्यासाठी हा खेळाडू अनुपस्थित होता परंतु यावेळेस मात्र त्याची वर्णी लागते. या संघामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सुरेख जेल पूर्ण केला जातोय. पहिली मोठी शिकार फलंदाज प्रथमेश पवार बैक टू द पवेलियन. वो इतने सालों से महाराष्ट्र में रहते आए हैं कि उनके रगों में भी अब सिर्फ मराठी दौड़ती है. मेरा ये गीत मेरे उन प्यारे भाइयों के लिए है जो जुबान से शायद ना हो लेकिन दिल से मराठा है. माना चल के कभी था मद्रासी माना चल के था पंजाबी माना चल के कभी था गुजराती माना चल के था बंगाली चाहे को निश्चितपणे पुन्हा एकदा सामन्यांकडे वळूया. खूप चांगला कमबॅक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. यावेळेस मात्र भरत लोहार आपण पाहू शकतो. स्ट्रायकर एंडला असेल फलंदाज सिद्धेश आणि अर्थातच नॉन स्ट्रायकर एंडला असतील ते फलंदाज भरत लोहार. पंचांचा इशारा मात्र येतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि खऱ्या अर्थानं सातत्यानं आपण पाहतोय की तिसऱ्या पंचांची मागणी आज मैदानावरती केली जाते. पहिले दोन दिवस आपण पाहिलं खूप वेगानं सामने होत होते परंतु आज हे प्रोफेशनल खेळाडू आहेत आणि प्रत्येक पाऊल मात्र मी म्हणेन की या ठिकाणी विचार करून टाकलं जातं आणि हेच कारण आहे प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला वारंवार सूचना केली जाते कारण या खेळाडूंना संपूर्ण जग पाहत असतं. 198 देशामध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे पनवेल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आणि यात भर की काय साम टीव्हीचे आणखीन 5 कॅमेरे सज्ज झालेत या संपूर्ण स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज करण्यासाठी ज्याचं प्रक्षेपण मात्र साम टीव्हीवरती आपण येत्या आठवड्यामध्ये सातत्यानं पाहणार. यावेळेस मात्र क्लास पाहायला मिळालाय. फलंदाज सिद्धेशच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी.
त्यावेळेस मात्र जलवा दाखवायला सुरुवात केली आहे प्रशांत, कारण या प्रकारची भेदक फलंदाजी करावी लागेल, कारण हा प्रतिस्पर्धी संघ फोर्स फिटनेस कळंबोली संघाचा जर आपण विचार केला तर या संघानं या स्पर्धेतला सर्वोच्च सांघिक धाव संख्येचा विक्रम आपल्या नावावर केलाय. 5 षटकात तब्बल 90 धावा उभारल्या गेल्या होत्या, ज्यामध्ये 21 चेंडूत 69 धावांची बहारदार खेळी साकारली होती. ते फलंदाज परेश कडकेना. हा प्रवीण अडचणी सर, आपल्याला इथे थांबवतो आम्ही. मी तुकाराम सरग साहेबांना आमंत्रित करत आहे की आपल्या शुभ हस्ते एक आदरणीय व्यक्तिमत्व चंदूषट बागल साहेब यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण इथे गौरव करावं. हा याच्यानंतर संजय शेडगे साहेबांना आम्ही आमंत्रित करत आहोत की आपल्या शुभ हस्ते एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्मान्य बापू शेट ढेमरे ठेमरे यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करावं. बापू शेट ठेमरे याने स्पर्धेच्या माध्यमातून सकाल प्रीमियर लीगच्या माध्यमातून शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आमचे संजय सरांच्या शुभास्ते त्यांचा इथे येतोचित गौरव केला जात आहे. नक्कीच आता मात्र पहिले षटक समाप्त झाले, ते म्हणजे गोलंदाज नरेश ठोंबरे वेगाचा बादशाह रायगड एक्सप्रेस हातनोलीचा खेळाडू. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरतोय, 9 धावा त्याच्या धाव फलकावरती येत आहेत, नक्कीच 9 ने मात्र पहिल्या षटकाची सुरुवात झालेली आहे. मित्रांनो दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज नवनाथ जाधव कळंबोलीचा राणा खेळाडू डावखुराचा मातब्बर गोलंदाज. ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली अक्षरशः प्रेक्षकांची मने जिंकलेत, परंतु पुन्हा एकदा त्याची वर्णी लागते ती म्हणजे शिरवणे 11 विरुद्ध खेळत असताना. बघू कशा प्रकारचा खेळ लागेल, कारण की खरी कॉन्टेस्ट प्रवीण अर्जुन सर आता असणार आहे, कारण की कळंबोलीच्या खेळाडूंना खूप मोठं व्यासपीठ वारंवार लाभत नाही, परंतु ही खरी संधी कळंबोलीच्या खेळाडूंना असणार की स्वतःची सिद्धता प्रकल्पता प्रूव्ह करण्याची संधी, आणि ते देखील एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती. म्हणजे या संधीचा मात्र जर फायदा उचलला तर नक्कीच कळंबोलीच्या खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म निर्माण होईल, ते म्हणजे टेनिस जगतामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, लॅर आयटम राऊंड द विकेट एलआयजेएन कडून पंचांना डॅवेज कडून नवनाथ जाधव मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असला गोलंदाज. पहिला चेंडू वेगाने आतमध्ये टाकला तर गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र वापरलं, हे ब्रह्मास्त्र मात्र अचूक ठिकाणावरती जाऊन लागते, एक धाव नक्कीच भेटते. गोलंदाजाचा जर विचार केला तर अतिशय लांबलचक असा रनअप आहे, 5 ते 6 फुटाची ह्याची हाईट आहे, आणि ज्या वेळेला तो चेंडू रिलीज करतो चेंडूचा फॉलो थ्रू करतो आणि ज्या प्रकारे त्याचा रनअप आहे एकंदरीत सर्व कॅल्क्युलेशन पाहिलं ना प्रवीण सर, अक्षरशः एखादा लेदरचा गोलंदाज गोलंदाजी करतो की काय असं या मैदानावरती चित्र पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज नवनाथ जाधव तयार होतोय. पुन्हा एकदा नवनाथ जाधव तयार होतोय गोलंदाज राईट राऊंड द विकेट. आता मात्र रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न यशस्वी, चेंडू जातोय तो वाईडिश थर्ड मॅन रिजन मध्ये, क्षेत्रक्षक अविनाश जाधव तिथे उपस्थित, चेंडूची उचल करत फेकी करेल, तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी. एक ने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते आणि आपण पाहू शकतो स्ट्राईक वरती नवीन फलंदाज, माफ करा आघाडीला आलं फलंदाज सिद्धेश भोसले मॅन्स फ्रॉम काळा चौकी, हा देखील खेळताना आपण पाहू शकता ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला षटकार लगावला होता, परंतु त्याला नावा रूपाला साजेशील फलंदाजी पाहिजे तशी अद्याप तरी होत नाही, कारण जर याचा विचार केला तर अजून देखील 2 महत्वपूर्ण षटक येणार असेल, कदाचित त्या 2 षटकांची तो वाट पाहत असणार, परंतु जर सिद्धेश भोसलेची बॅट इथून तळपली तर अक्षरशः 10 फलकावर धावसंख्येचा महापूरच येईल. यावेळेस मात्र चांगला चेंडू नवनाथ जाधव याच्या माध्यमातून पाहतोय मित्रांनो, नवनाथ जाधव ऑन फायर, वेगाने टाकलेला प्रत्येक चेंडू फलंदाजाला समजता येत नाहीये, वारंवार प्रयास केला जाते फलंदाजाकडून अक्रॉस द लाईन खेळण्याचा, परंतु बॅटीचा आणि चेंडूचा पाहिजे तसा संपर्क होत नाही, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल्स वरती या फलंदाजाला रोखण्यामध्ये वारंवार यशस्वी ठरतो तो म्हणजे गोलंदाज. आपण पाहू शकता नवनाथ जाधव पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर, 15 ते 20 पावलांची धाव संदीप सुनील पाटील यांचा इशारा थोडासा येतोय, थोडीशी अडचण निर्माण झाली होती मैदानावरती, परंतु पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज नवनाथ जाधव नवा अर्थातच याला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा एलआयजेएन कडून लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सिद्धेश भोसले याच्यासाठी हा टाकलेला चेंडू हवेमध्ये फ्लाय केलाय, चेंडू मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खालती येतोय, नरेश ठोंबरे द मॅन्स फ्रॉम रायगड एक्सप्रेस हा मात्र झेल पूर्ण करतोय आणि फलंदाज सिद्धेश भोसले मात्र बॅक टू द पॅवेलियन. हा इथे आपण पाहतो सन्माननीय
संदीप मात्रे साहेब त्याचबरोबर सुनील डेबरे विजय गावडे शरद पवार संजय मोरे विकास सावंत संदीप मुलिक सुनील धडस संभाजी चव्हाण दादा पिलाने विजय जाधव यांचे इथे आगमन झालेलं आहे. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस मात्र नाव जाधव याच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. फरंदाज सिद्धेश भोसले हा मात्र बादून तांबूचा आशय आहे, तर त्याची जागा पूर्ण करण्यासाठी मागच्या मॅचचा हिरो संतोष रणभिसे आता मात्र नॉन स्ट्राइक एंड वरती पाहता. तर स्ट्राइक एंड वरती लेजंड ऑफ टेनिस क्रिकेट भरत लोहार सर चांगला चेंडू होता, चांगला चेंडू तेवढ्याच सन्मानजनक स्थितीमध्ये फटकावून काढला. चेंडू जातो तो सिली मिड ऑफ रिजन मध्ये. क्षेत्रक्षक निलक्ष भगत कळंबोलीचा बाहुबली चेंडू वरती येईल तोपर्यंत मात्र थोडेसे नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू सुटतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो, दुसरी धाव देखील पूर्ण होते. दोन्ही धाव फलकावरती भर पडते, स्कोर जाऊन पोहोचतो तो म्हणजे 13 घरामध्ये. हा सैग विशेष निवेदन आहे बघा, जे समोर ज्यांच्या गाड्या आहेत बघा रस्त्यावर ज्यांनी गाड्या पार्किंग केलेल्या आहेत त्यांना विनंती आहे काही क्षणातच मान्यवरांचं इथे आगमन होणार आहे आणि मान्यवरांच्या गाड्या येण्यासाठी ती जागा आपण सर्वांनी उपलब्ध करून द्यायची आहे. ज्यांच्या ज्यांच्या गाड्या रस्त्यावर आहेत बघा त्यांना विनंती आहे की गाड्या आपण लगेचच बाजूला घ्यायच्या आहेत. येस, धाव पलकडती धाव आलेत त्या म्हणजे 13. प्रवीण सर खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर 13 ही धावसंख्या अशुभ मानली जाते. सर सुनील गावस्करांनी एक वक्तव्य केलं होतं की इंडिया संघाचा ज्या ज्यावेळी 13 अंकावरती फलंदाज बाद होतो त्या वेळेला पराभवाला इंडियाला सामोरं जावं लागलं असं त्यांचं वक्तव्य होतं. यावेळेस मात्र 13 धावा पुन्हा एकदा मैदानात होते. यावेळेस मात्र अप्रतिम स्क्वेअर कट खेळला गेला. चेंडू जातो बॅकपॅट पॉईंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक अविनी जाधव खराब क्षेत्ररक्षण करतो. एक धाव पूर्ण, दुसरीची संधी निर्माण झाली होती आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. दोन्ही वारंवार धाव फलकावरती सातत्याने भर टाकण्याचं काम या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून होते आणि नक्कीच या सातत्याने येणाऱ्या धावा थोड्याशे अडचण निर्माण करू शकतात. ते म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये धाव फलकावरती धावांचं चेसिंग करत असताना आपण पाहतो मित्रांनो दुसऱ्या फेरीतील दुसरा तिसरा सामना रंगतोय तो म्हणजे फोर्स फिटनेस कळंबोली विरुद्ध शिरवणे इलेव्हन या दोन संघांदरम्यान. नाणेफेकेचा कौल जिंकला तो म्हणजे फोर्स फिटनेस कळंबोली या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला त्यांचा निर्णय आणि निर्णयाला सार्थ अशी गोलंदाजी होत असताना आपण पाहू शकतो या मैदानावरती. कारण की स्कोर कार्डचा जर विचार केला तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला, दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. त्यानंतर जर स्कोर कार्डचा जर विचार केला तर 10 7.50 सरासरीने 15 धावा 10 फलकावरती आल्यात. म्हणजे इथून जर विचार केला तर 12 चेंडूंचा अजून देखील खेळ उर्वरित आहे आणि स्ट्राईक राईंडवरती जर आपण पाहिलं तर भरत लोहार सर लेजंड ऑफ टेनिस क्रिकेट हे देखील आहेत. त्यासमोर मागच्या मॅचचा हिरो म्हणजे ज्यांनी सामना जिंकू दिला तो सागर रणभिसे मॅच फ्रॉम कुलाबा हा देखील या खेळपट्टीवरती उपस्थित आहे. या दोघांची जर बॅट इथून जर तळपली ना प्रवीण सर अक्षरशः धावसंख्येचा महापूर या मैदानावरती येणार. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी होत असताना आपण पाहू शकतो फोर्स फिटनेस कळंबोली संघाचे अतिशय जबरदस्त गोलंदाजी होते आणि पुढचा गोलंदाज आपण जर पाहिला तर ज्याची वर्णी लागते तो म्हणजे संदीप चव्हाण जो गोलंदाजाने अक्षरशः रायगड टेनिस क्रिकेट मध्ये चर्चेचं उधान उचललंय. मित्रांनो दापोली संघाचा हा गोलंदाज अप्रतिम गोलंदाज आहे. डावकुऱ्या त्याचा फिरकीचा मातब्बर असा गोलंदाज आपण पाहू शकता. आता मात्र तिसरं षटक घेऊन इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. अनंत कदम, नानासाहेब मोरे, महादेव सोल, विशाल सपकाल, वसंत पिलाने, हनुमंत पिसाल, सागर मोरे, नवनाथ गोडवे, मनोज शेडगे आणि बंडी मोरडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. सकाल प्रीमियर लीग 2018 या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहोत. नक्कीच आलेल्या प्रत्येक मान्यवर आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपण पाहिलं मित्रांनो की एक संकल्पना साकारली गेली होती सकाळ मीडिया ग्रुपच्या माध्यमातून की नवोदित खेळाडू असेल, उदयनमुख खेळाडू असेल यांना एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून द्यावं की ज्या व्यासपीठामुळे त्यांची वाहवा होईल, त्यांची स्तुती होईल, त्यांची ओळख आपल्या समाजामध्ये होईल. आणि तेच काम आपण पाहू शकतो कळंबोलीमध्ये प्रथमच रामदास शेवाळे सामाजिक संस्कृती प्रतिष्ठान आणि तसेच सकाळ मीडिया ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि तसेच निलेशजी भोसले असतील, गणेश घोलप असतील, त्यासोबत बंदे नवाज असेल, त्यांची पूर्ण टीम असेल ज्या प्रकारे कार्यरत आहे. मित्रांनो 20 ते 25 दिवस अगोदर ही मनामध्ये आलेली संकल्पना आणि मनामध्ये आलेली संकल्पना फक्त संकल्पना नसून यशस्वी आयोजन देखील होत आहे. कारण की ज्या प्रकारे या क्रिकेट स्पर्धांचा आगाज झाला होता, ज्या प्रकारे उद्घाटन झाला होता, त्यानंतर ज्या प्रकारे यशस्वीरित्या ही क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या. चेंडू हवेमध्ये लॉफ्ट केला, चेंडू जातोय तो डिफाइन लेग सी मारे शेबारिक उत्तुंग असा 7 धावांसाठी षटकार. आगे बढ़ते है रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना. अब जो भी हो शोला बनके पत्थर है पिघलाना. अब जो भी हो बादल बनके पर्वत पर है छाना. कंधों से मिलते हैं कंधे, कंधों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे.
पर लेकर अब देखो दम लेंगे हम जाके अपनी मंजिल पर। शुक्रिया। इथे काही क्षणातच आपण पाहणार आहोत काही लोकप्रिय कलाकारांचं काही क्षणातच सकाळ प्रीमियर लीगला या स्पर्धेला खऱ्या अर्थाने त्यांचं आगमन होणार आहे। ओ टू प्रशांत। येस, गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क होता लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, ब्लॉक आउट प्रतीचा चेंडू होता, चेंडूला पॅडल स्कूप करण्याचा प्रयत्न होता परंतु ऑन द निक जाऊन खेळण्याचा प्रयत्न अपयशी होते। बॅटीचा आणि चेंडूचा पाहिजे तसा संपर्क होत नाही, चेंडू मात्र निर्धाव होतो। या निर्धाव चेंडूशी पुन्हा एकदा आत्मविश्वास दुगुण झाला असेल कारण की मागच्या चेंडूवरती ज्या प्रकारे पाहिलं आपण सागर रणभिसे या फलंदाजाने षटकार लागला होता, अक्षरशः प्रेक्षकांच्या मनाची पारणे फेडणारा क्षण होता। परंतु आपण पाहू शकता व्यासपीठावरती भूषणजी खोत साहेब मार्केटिंग हेड ऑफ साम टीव्ही यांचं आगमन झालं। मित्रांनो, आपण काल पाहिलं एक शो मॅच झाली होती 40+ विरुद्ध आयोजक अशी एक मॅच झाली होती, त्यावेळेला आपण भूषणजी खोत साहेब यांना पाहिलं बॅटिंग करत असताना। प्रवीण सर, खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना ज्या वेळेला भूषण सरांचे फटके होते ना डिफेन्सिव्ह स्ट्रोक होते, अक्षरशः लेदर क्रिकेट ते खेळतात की काय असं वाटत होतं कारण की प्रत्येक चेंडूच्या त्या मेरिट वरती जात होते। शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहत होते, चेंडूला अप्रतिमरित्या टून काढत होते आणि जास्तीत जास्त फटके त्यांनी ऑफ साईडला खेळले होते। आणि ज्या वेळेला एखादा खेळाडू ऑफ साईड क्षेत्र निवडतो म्हणजे तो स्टँडर्ड ऑफ क्रिकेट तो दाखवत असतो, त्याच प्रकारची फलंदाजी काल आम्ही भूषणजी खोत साहेब यांच्या माध्यमातून पाहिली। परंतु पुन्हा एकदा त्यांचं आमच्या व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत करूया आणि धाव फलकाचा जर विचार केला तर धाव फलकावरती धाव आलेत त्या म्हणजे 25 धावा आणि स्वागत केलं या फलंदाजाने आमच्या सन्माननीय नेते भूषणजी खोत साहेब यांचं। आता मात्र पुन्हा एकदा शफल होऊन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका, परंतु बॅटीचा चेंडूचा संपर्क होत नाही। पंचांचा इशारा मात्र 22 येतोय, 22 ने म्हणजेच अवंतर स्वरूपामध्ये पुन्हा एकदा धाव फलकावरती भर पडते, स्कोर जाऊन पोहोचतो म्हणजे 26 या धाव संख्येवरती। तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आपण पाहू शकतो, गोलंदाज चव्हाण याला आपण पाहू शकतो ज्या गोलंदाजाने अक्षरशः चांगली गोलंदाजी केली परंतु त्याच्या तिसऱ्या चेंडूवरती ज्या प्रकारे सागर रणभिसे या फलंदाजाने अप्रतिम दर्जेदार षटकार लागला होता त्यानंतर कमबॅक करण्याची गरज होती आणि तोच कमबॅक मात्र त्याच्या माध्यमातून देखील झालाय। विनंती असणार आहे किपरच्या पाठचे जे प्रेक्षक आहेत, संघर्षचा जो आपला पॅवेलियन आहे तिथले जे प्रेक्षक आहेत ज्यांनी ती साईड स्क्रीन वर केली, विनंती असेल आयोजकांच्या मध्ये स्क्रीन थोडीशी खालती करायचे कारण की ज्या वेळेला फलंदाज या एंडकडून बॅटिंग करत त्याला थोडासा अडथळा त्याचा होतोय। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटीची एज घेतोय, विसावतो चेंडू धनंजय हिलाल्याच्या हातामध्ये आणि फलंदाज मात्र बाद होतोय तो म्हणजे भरत लोहार सर। बॅक टू द पवेल। हाथ में कंगन हो माथे पे बिंदिया मी विनंती करेन जे खेळाडू प्रेक्षक वर्ग थोडस सहकार्य करा कारण की दोन दिवस झाले तुमचे खूप मोठे सहकार्य। राजेश थोडस तिकडे जायचंय, ती ब्लॅक स्क्रीन खालती घ्यायची कारण की हा व्ह्यू जर पाहिला तर कॅमेराच्या माध्यमातून टिपला जातो आणि सामचे कॅमेरे याला पूर्ण महाराष्ट्रभर त्याचं चित्रीकरण करतात आणि त्यावेळेला हे थोडस चांगलं वाटणार नाही कारण की खूप मोठं सहकार्य कळंबोलीच्या प्रेक्षक मायबापचं आपल्याला पहिल्या दिवशीपासून भेटतोय। विनंती असेल पुन्हा एकदा शेवटचे क्षण राहिलेले आहेत मित्रांनो, थोडासा वेळ राहिलेला आहे तुमचा निरोप घेण्याचा, शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला तुमचं बहुमूल्य सहकार्याची अपेक्षा, ज्या प्रकारचं तुम्ही प्रेम आम्हाला पहिल्या दिवशीपासून दिलं त्याच प्रेमाची पुन्हा एकदा आम्ही अपेक्षा देऊ या शेवटच्या क्षणापर्यंत देखील। धन्यवाद आमच्या दिलेल्या तुमच्या या दिलेल्या सहकार्याबद्दल। 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला मित्रांनो, 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं तर 26 धावा धाव फलकावरती आहे। प्रवीण सर, 26 हा आकडा आठवणं थोडासा काळा दिवस आपल्याला आवडतो काय? हा, इथे बघा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघनायकाला विनंती आहे, टाइम अलर्ट करण्यात आलेला आहे, जास्त वेळ लावू नका आणि जर पंचाने जर इशारा केला रेड सिग्नल दिला तर दोन धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल। नक्कीच गडगे सर, खूप चांगलं वक्तव्य तुम्ही केलं की खूप चांगला अनुभव तुम्हाला या क्रिकेट जगतामधला आणि ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला पाठराखण करताय, खऱ्या अर्थाने एखादा पालक आपल्या पाल्याची कशी पाठराखण करतो सहकार्य करतो त्याच प्रकारचं काम तुमच्यामध्ये होतं। प्रवीण अर्जुन सर, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, मी माझ्या आयुष्यातली पहिलीच टुर्नामेंट मी जी केली हंसिका चषक, दादा भोरनी मला ते व्यासपीठ निर्माण केलं होतं त्यावेळेला गुरुवरे गडगे सरांच्या हाताखाली मी पहिल्यांदा कॉमेंट केले, सौभाग्य लाभलं होतं। सन्माननीय जगदीश पाटील साहेब रोडफाली यांचं इथे आगमन झालेलं आहे, स्वागत आहे आपलं। यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडूला लॉफ केलाय, चेंडू जातो सरळ स्क्वेअर लेग आणि मिड विकेट चालून सीमा रेषा बाहेर, 6 धावांसाठी एक बेमिसाल षटका। Yes.
खऱ्या अर्थाने ज्या मान्यवरांचं इथे आगमन झालंय, रोडपाली गावचे आदरणीय व्यक्तिमत्व जगदीश पाटील सर, आपण येताच या फलंदाजांनी आपलं षटकाराने स्वागत केलं. कारण म्हटलं जातो की आम्हा अभिमान आहे भारतीय संस्कृतीचा आणि परंपरा आहे इथली खऱ्या अर्थाने प्राचीनतेचा मान सन्मान, आणि हा मान सन्मान खऱ्या अर्थाने या फलंदाजाने आपलं स्वागत केलं खऱ्या अर्थाने षटकाराने. ओ टू प्रशांत. नक्कीच प्रवीण अर्जुन सर, आपण ज्या वेळेला पाहिलं केपीएलची स्पर्धा आपली झाली होती, महादेवजी पाटील साहेब दोनदा या व्यासपीठावरती आले, ते ज्या ज्या वेळेला येत होते त्या त्या वेळेला षटकारांशी त्यांचं स्वागत केलं होतं. यावेळेला मात्र आपण पाहिलं पाटील साहेब यांचं देखील आगमन झालं, या फलंदाजाने पुन्हा एकदा पाटील साहेबांचं षटकारांनी स्वागत केलं. म्हणजेच एकंदरीत स्पर्धा या मैदानाचा विचार करता ज्या ज्या वेळेला रोडपाली चे पाहुणे मंडळी या व्यासपीठावरती लाभतात त्या त्या वेळेला षटकारांनी त्यांचं स्वागत केलं. इथे बघा सकलचे जे आमचे कॅमेरामॅन आहेत, बघा त्यांना विनंती आहे की आपण लगेचच स्टेजवर यायचं. बघा आयोजन कमिटीच्या वतीने आपण असं प्रचारण करण्यात आलेलं आहे, स्टेजवर यायचे आहेत. ओ टू प्रशांत. येस, यावेळेस मात्र चांगला फटका खेळायचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळला गेला, सक्सेसफुल फटका होता. परंतु क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण. गोलंदाज आपण पाहतो रामा मनोहर, यावेळेस चांगला चेंडू होता, चेंडूला लॉफ केला मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक परेश खडके चेंडू खालती येईल, चेंडूची फेकी करेल, तोपर्यंत मात्र दोन धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. एक धावा माफ करा, एक धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. जर पाहिलं ना प्रवीण अर्जुन सर, प्रवेश खडकेला चित्ताची पाय लाभलेली भिंत आहे, आणि ही भिंत जर भेदायची असेल ना तर हे थोडंसं आवश्यक आहे. कारण की ज्या प्रकारे तो वेगाने चेंडूवरती धावून आला, चेंडूची उचल केली, फेकी केली, तोपर्यंत मात्र संधी निर्माण झाली होती दुसरी धाव घेण्याची, परंतु नकार दिला या स्ट्राईक यांच्या फलंदाजाने. कारण की हा फलंदाज बाद देखील झाला शकला असता. आता मात्र पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट, गोलंदाजीचा बैताद बादशाह गोलंदाज रामा मानवर, ज्या रामा मानवरला फक्त आणि फक्त रायगड मध्ये ओळख नाही, तर मित्रांनो महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळा दर्जा कळंबोली क्रिकेटचा याने नक्कीच उमटवला. यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडूला हवेमध्ये लॉफ केले, क्षेत्र शिकणारे ठोंबरे बघत राहिला, चेंडू मात्र सीमारेषे बाहेर, एक उत्तुंग असा षटकार. यावेळेस मात्र संतोष सिंग मॅन्स फ्रॉम गोवंडी याच्या माध्यमातून निघालेला मोठा षटकार, पुन्हा एकदा बॅक टू द बॅक मोठा फटका, चेंडू सीमारेषेवर, दर्शक बने प्रेक्षक, चेंडू सीमारेषेवर, सहा धावांसाठी एक बेमिसाल षटकार. उत्तुंग भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी, एक दिलाने उमटू दे जय घोष आज आओगी, दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. अतिशय सुरेख आपण डीजे मास्टर आवाज वाढत इथून वाजवली की मराठे मरते बी. इथे आपण पाहतो की वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आणि नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक सन्मान्य नरेश पाटील साहेब वाकडी यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी या स्पर्धेचे कुशल दमदार नेतृत्व आदरणीय रामदास सेवाल साहेबांच्या वतीने सकाळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून सरपंच साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. निश्चितपणे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतं. आपण पाहतोय ऍक्ट्रेस आणि मॉडेल असणाऱ्या रीना अग्रवाल मॅडमांचा या ठिकाणी सहर्ष स्वागत आपण करूया. क्या मस्त हे लाईव्ह डिस्नी चॅनल वरतील टिया ही त्यांची 2009 साली गाजणारी खूप मोठी व्यक्तिरेखा ज्यांना साकारली होती. रीना अग्रवाल मॅडम ऍक्ट्रेस आणि मॉडेल यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. सेलिब्रिटी गेस्ट म्हणून या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभते. अर्थातच मराठी चित्रपटाचा जर आपण विचार केला तर झाला बोबाटा 6 जानेवारी 2017 रोजी प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटामध्ये त्यांना लीडिंग रोल केला होता. आणि अर्थातच क्या मस्त है लाइफ मध्ये डिस्नी चॅनलवर टियाचा खूप प्रसिद्ध रोल त्यांना 2009-10 साली केला होता. एजंट राघव प्राईम ब्रांच आरती मिस्त्री आणि एन टीव्ही वरती 2015-16 साली एजंट राघव याच्यामध्ये त्यांना खूप लीडिंग रोल केला होता. हा मित्रांनो, ज्या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे, ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, एक असे व्यक्तिमत्व ज्याने पिक्चर
सिनेमा सृष्टीमध्ये एक अतिशय घरोडी भरारी घेणारे व्यक्तिमत्त्वांचं इथे आगमन झालेलं आहे. एक असे व्यक्तिमत्त्व रीना अग्रवाल यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर एक असे व्यक्तिमत्त्व की खुद ही खुद को कर बुलंद इतना, की खुद ही खुद को कर बुलंद इतना के खुदा खुद बंदे से पूछे कि बता तेरी रजा क्या है. एक असे दमदार व्यक्तिमत्व ज्याने चित्रपट सृष्टीमध्ये समाजाच्या दृष्टीने समाजाला फार मोठं योगदान दिलं त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी सकाळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून रीना अग्रवाल मॅडम आपलं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो, कारण ही संस्कृती आहे भारताची आणि आपण आल्यानंतर असं स्पर्धेला रंगत आली की मातीच्या रंगाचं कालीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना मातीच्या उद्धारासाठी आपल्या आयुष्याचं रणांगण करताना ज्या प्रकारे आपल्या सार्थकतेचा आनंद होतो त्याच प्रकारचा आनंद सकाळ प्रीमियर लीगला आम्हा सर्वांना आपल्या आगमनाने इथे झालेला आहे. पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार ढाल्या वाजवून रीना अग्रवाल मॅडम यांचं जोरदार आपण जल्लोषामध्ये स्वागत करायचं आहे. धन्यवाद गणके सर. तर निश्चितपणे आपण पाहतोय रीना अग्रवाल मॅडम ऍक्ट्रेस आणि मॉडेल पुणे भारत या ठिकाणी जन्मलेल्या आणि खऱ्या अर्थानं बॉलिवूड डेब्यूट जर आपण त्यांचा पाहिला तर तलाश या चित्रपटामधून त्यांना 2012 साली बॉलिवूड पदार्पण देखील केलं होतं. मराठीचा आपण विचार केला तर झाला बोबाटा 6 जानेवारी 2017 रोजी प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटामध्ये देखील त्यांना लीडिंग रोल केला होता. आणि अर्थातच एन टीव्हीचा जर आपण विचार केला तर एजंट राघव क्राईम ब्रांचमध्ये आरती मिस्त्री हे रोल त्यांना साकारले होते, ही भूमिका त्यांना साकारली होती आणि पहिला डेब्यू त्यांचा होता क्या मस्त है लाइफ डिस्नी चॅनलवरचा टिया हा रोल त्यांचा क्रीडा या ठिकाणी जर आपण पहिल्या प्रेक्षकांमध्ये खूप गाजलं होतं. प्रवीण अर्जुन सर आपल्याला इथे थांबवतो. आता ज्या व्यक्तिमत्त्वांचं इथे आगमन झालेलं आहे मित्रांनो की एक उदांत कल्पना उरासी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि वाकडी ग्रामपंचायतीच्या ज्यांना खऱ्या अर्थाने सरपंच होण्याचं भाग्य लाभलं या गेल्या आठवड्यामध्ये रायगडची अप्रतिम नाईट स्पर्धा ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने यशस्वी झाली ते वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री नरेश पाटील साहेब वाकडी यांचं इथे आगमन, त्याचबरोबर सन्माननीय चंद्रकांत पाटील एक अष्टपैलू क्रिकेटर वाकडी यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर जितू कुठले एक स्टायलिश व्यक्तिमत्व वाकडी यांचं इथे आगमन आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. समालोचक आपण इथे पाहतो आमचे मित्र प्रवीण अर्जुने सर, त्याचबरोबर एक मराठीचा बुलंद आवाज म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये परिचित असणारे आमचे मित्र सागर मांडवकर, त्याचबरोबर प्रवीण अर्जुने आणि आमचे सहकारी मित्र प्रशांत पुजारी आणि मी महादेव गडगे या चारही समालोचकांच्या वतीने आणि आमच्या स्कोरर मित्राच्या वतीने आणि आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक आम्ही इथे आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. तर निश्चितपणे धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. इथे आपण स्टेजवर पाहतो वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय नामदेवशेठ जमदाड साहेब हे सुद्धा या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर जगदीशेठ पाटील रोडपाली गावचे आदरणीय व्यक्तिमत्व आपलंही आम्ही प्रीमियर लीगच्या माध्यमातून सकाळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करत आहोत. हा खेळ स्टार्ट, ग्रीन सिग्नल असेल, अंपायर जावेद फरीद सर ज्या वेळेस चंडू फेकला जाईल आपण टाइम अलर्ट करायचा आहे. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय सामन्याच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. आता मात्र पूर्णपणे आपल्याला कॉन्सन्ट्रेट या सामन्यावरती करावं लागेल, कारण हा सामना कळंबोलीच्या क्रीडा रसिकांसाठी मात्र खूप महत्वपूर्ण असणार आहे, कारण पहिल्या सामन्यात 21 चेंडूत 69 धावांची बहारदार खेळी करणारा परेश कडके यावेळेस मात्र 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. प्रशांत, हा खऱ्या अर्थाने प्रवीण अर्जुने सर या फलंदाजाबद्दल जर म्हणायचं झाला तर रोडपाली क्रिकेट संघाचा उदय म्हणून क्रिकेटर म्हणून हा ओळखला जातो. तर निश्चितपणे परेश कडके या ठिकाणी बाद झालाय, थोडीशी नाराजी जरूर क्रीडा रसिकांमध्ये पाहायला मिळते, कारण एकंदर जर आपण विचार केला 51 धावा उभारल्या गेल्या आहेत, 4 षटकांचा हा सामना आहे आणि 51 धावा उभारल्या गेल्यात, 52 धावांचं लक्ष गाठायचं आणि लक्ष गाठताना परेश कडके खूप महत्वाचा दुवा ठरला असू शकता, परंतु यावेळेस मात्र परेश कडके बाद झालाय. परंतु संघ बांधणी ज्याप्रमाणे केली आहे रामदास महानवरचा जर आपण विचार केला यावेळेस मात्र शशी जाधव मैदानाकडे आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या शशी जाधवनं याच मैदानावरती 13 चेंडूत 64 धावांची बहारदार खेळी
या अगोदरच्या स्पर्धेमध्ये या दाखवली होती आणि खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर खूप चांगला खेळ त्यांना या मैदानावर दाखवला होता. परंतु व्यासपीठाचा जर आपण विचार केला यावेळेस मात्र व्यासपीठाला खूप सुंदरता लाभलेली आहे. कारण आपण पाहतो सेलिब्रिटी गेस्ट अर्थातच आजचा जर आपण विचार केला तर रीना अग्रवाल ऍक्ट्रेस आणि मॉडेल या आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि सध्या झी टी व्हीवरील तुझा माझा ब्रेकअप सायंकित कामत यांची देखील या ठिकाणी आपल्याला उपस्थिती लाभणार आहे. तर रीना अग्रवाल यांचा जर आपण विचार केला तर एजंट राघव मध्ये क्राईम एजंट राघव क्राईम ब्रांचमध्ये आरती मिस्त्रीचा यांना रोल एन टी व्हीवरती केला होता आणि अर्थातच छाला बोबाडा हा मराठी चित्रपट त्यांचा खूप गाजला होता. त्यानंतर तराह चित्रपट जर आपण पाहिला 2012 साली बॉलिवूड डेब्यूट त्यांच्या माध्यमातून केला गेला होता आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक यशस्वी अभिनेत्री आणि मॉडेल ज्यावेळेस मात्र आपल्याला आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून सेलिब्रिटी गेस्ट म्हणून लाभले आहेत. आणि एकंदर जर आपण विचार केला तर भूषणजी खोत सर मार्केटिंग हेड साम टीव्ही यांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभले. परंतु मैदानावर मात्र शशी जाधव न आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जबरदस्त जेल पूर्ण केला जातोय. परेश कडके नंतर मात्र दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला शशी जाधवच्या माध्यमातून सन्माननीय संदीप शेठ मात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर सुनील शेठ ढेंबरे साहेब संदीप शेठ मात्रे साहेब तुमचं आम्ही मनपूर्वक इथे कौतुक करू की आपल्या कुशल नेतृत्वाखाली कलंबोलीमध्ये एक यशस्वी स्पर्धेचं आपण खऱ्या अर्थाने आयोजक आहात. पुन्हा एकदा आपलं आम्ही मनपूर्वक इथे सहर्ष स्वागत करत आहोत. सकाल प्रीमियर लीग 2018 आणि प्रवीण अर्जुने सरी स्पर्धा जर म्हटली तर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांना इथे बघायला मिळतो. निश्चित अतिशय भव्य दिव्य क्रीडांचं स्वरूप आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या राज्यस्तरीय ही स्पर्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. यावेळेस मात्र रामदास महानवार बॅकफुटला गेलाय शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिला आणि त्यानंतर मात्र लॉफ्ट केलाय एक्स्ट्रा कवर आणि मिड ऑफच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर दणदणीत चौकार. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज रामदास महानवरनं मात्र जबाबदारी पूर्ण फलंदाजी करावी लागेल. परेश कडके बाद झालाय त्या पाठोपाठ बाद झालाय शशी जाधव. रामदास महानवर संघनायक या नात्यानं याची जबाबदारी मात्र या सामन्यामध्ये वाढते. एकंदर जर विचार केला चार षटकात बाबांना धावांचं लक्ष गाठायचं आहे आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते गोलंदाज विकी भोईर विकी भोईरचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपण या ठिकाणी पाहू शकतो वेगाचा बेताज बादशाह विकी भोईर ज्याचं सिलेक्शन या वर्षी यस गावदेवी धारावी संघाकडनं खेळणारा हा खेळाडू आणि अर्थातच एस पी दादर या व्यावसायिक संघाकडनं खेळणारा हा खेळाडू आणि यावेळेस मात्र विकी भोईरवरती गंडागाती प्रहार चेंडू फाईन लेग सीमा रेषेबाहेर वन बाउन्स चार धावांसाठी. यावेळेस मात्र आपण पाहतोय फलंदाज रामदास महानवर मात्र आपली खेळी या मैदानावरती दाखवतोय. विक्की भोईरचा जर आपण विचार केला तर एस पी सी लायन या संघाकडनं हनन ट्रॉफी मध्ये या खेळाडूला पाहिलं होतं. एस पी संघाकडनं सातत्यानं हा खेळाडू खेळत असतो आणि अर्थातच या वर्षी दुबई वारी या खेळाडूची जवळजवळ निश्चित आहे. कारण तारावेचा
हा खेळाडू आहे आणि नवी मुंबई एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे, म्हणजे एकीकडे रायगड एक्सप्रेस तर दुसरीकडे मात्र आपल्याला नवी मुंबई एक्सप्रेस. वेगाचे बेताज बादशाह या स्पर्धेच्या माध्यमातून आपण गोलंदाजी करताना पाहतोय. एक उत्तम दर्जाची विकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं दिल्या गेल्या आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गणेश गोलब असतील, विलास भोसले सर असतील, बंदे नवाब असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल, सातत्यानं या मैदानावरती प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार त्यांनी केला आणि एक भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं आपण या ठिकाणी पाहतोय. ही स्पर्धा यशस्वीतेच्या उंच शिखरावरती आली आहे आणि या पाठीमागे जर कोण असेल तर या तिघांची अतोनात मेहनत, कारण रात्री 3-3 वाजूपर्यंत जागून या मैदानाचा त्यांना खूप चांगला उभारणी या मैदानाची केली आणि ज्याच्या माध्यमातून खूप चांगला खेळ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न होतोय. षटकाचा जर आपण विचार केला, पहिलं षटक हाताळला गोलंदाज विकी भोईरनं, वेगाचा बेताज बादशाह ज्यानं आपली उपयुक्तता मात्र सिद्ध केली, परेश कडकेला तंबूचा रस्ता दाखवला, त्यापाठोपाठ शशी जाधव देखील तंबूच्या आश्रयाला आला आणि त्यानंतर मात्र मानसिक दडपण निर्माण करायला सुरुवात केली. परंतु रामदास महानवरनं आपल्या अनुभवाचा उपयोग करताना दोन चौकारानं जे मानसिक दडपण आलं होतं दडपणातून आपल्या संघाला सावरण्याचं काम केलं. विपरीत परिस्थिती होती, अजूनही ही विपरीत परिस्थिती आहे आणि या विपरीत परिस्थितीमध्ये मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपला सर्वोत्तम खेळ या मैदानावर करावा लागेल, कारण खूप मोठ्या अपेक्षा आहेत कळंबोली क्रीडा रसिकांना या फोर्स फिटनेस कळंबोली संघाकडनं. यावेळेस मात्र स्लोवर वन प्रतीचा चेंडू होता, दिशा भरकटलाय, स्टान्स जर आपण पाहिला स्विच हिट अर्थातच रिव्हर्सिव्ह फटका खेळण्याची मुद्रा दाखवली होती, परंतु डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा आला. परंतु अजून मात्र आपण विचार करतोय तर दोनही पंच विचार विनिमय करतात. या दरम्यान ज्यांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती होत आहे, रामदास शेवाळे सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान कळंबोलीचे संस्थापक आदरणीय रामदास शेवाळे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. मित्रांनो, ज्या व्यक्तिमत्वाचं इथे आगमन झालेलं आहे, असे व्यक्तिमत्व की हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोह कधी केला नाही, नशिबात असेल तेच मिळेल परंतु प्रयत्न करणे कधी सोडणार नाही, या विचाराने प्रेरित असणारे श्रीमंती आणि पुढारीपणा हा केव्हा ना केव्हा वाड्यावर उरून जाणारच, परंतु कायमस्वरूप टिकून राहणारे एकच गोष्ट, ती म्हणजे माणुसकी. आणि माणुसकीचं दुसरं नाव म्हणजे सन्मान्य रामदास शेवाळे साहेब यांचं इथे आगमन. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय या अगोदरचा चेंडू जो निर्धाव चेंडू होता, परंतु त्यानंतरचा चेंडू मात्र दिशा भरकटलाय. गोलंदाजीचा जर आपण विचार केला, अभिषेक माने त्यावेळेस मात्र गोलंदाजी करतोय. अनेक दिग्गज गोलंदाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला, आपण विजय पावलेला या मैदानावरती पाहिला, आपण अर्थातच तो देखील सज्ज होणार आहे, थोड्या वेळातच त्याचा संघ देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत, ज्यानं क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारली आहे. तर या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. आपल्याकडे थोडासा अवधी आपण वळूया. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित अर्थातच अभिनेत्री आणि मॉडेल एक यशस्वी वाटचाल ज्यांची निश्चितपणे आहे आणि अर्थातच मराठी चित्रपटाचा जर आपण विचार केला, साला बोबाडा या मराठी चित्रपटामध्ये 2017 साली त्यांना खूप चांगली भूमिका बजावली होती आणि अर्थातच बहन होगी तेरी हा श्रुती हसन आणि राजकुमार राव बरोबरचा त्यांचा चित्रपट खूप गाजला आणि त्यांचं स्वागत मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. मी सन्माननीय या स्पर्धेचे आमचे प्रेरणास्थान आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय रामदास शेवाळे साहेब यांना आमंत्रित करत आहे की आपण खऱ्या अर्थाने ज्याने चित्रपट सृष्टीमध्ये एक उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वाने आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या इथे रीना अगरवाल मॅडम यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. रीना अगरवाल यांच्याबद्दल मनाचं झालं मित्रांनो. मी मगाचित म्हटलं की खुद ही खुद को कर बुलंद इतना की खुदा खुद बंदे से पूछे की बता तेरी रजा क्या है. त्या व्यक्तिमत्वाना या हॅलो इथे रामदास शेवाळे साहेबांच्या शुभ हस्ते सिने तारका रीना अगरवाल मॅडम यांना इथे सन्मानित केलेला आहे. धन्यवाद गडगे सर. परंतु यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं स्वागत केलं या मान्यवरांचं. षटकार आहे ना, फलंदाज निलेश भगत
कळंबोली क्रिकेटचा बाहुबली यावेळेस मात्र आपले ताकद या मैदानावरती दाखवतोय. जोपर्यंत हा फलंदाज मैदानावरती आहे, एक हाती सामना आपल्या संघाने बाजूने झुकवण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. धाव फलकावरती धावा आल्यात या षटकाराच्या बराबरीनं 17 धावा. विजयासाठी लक्ष गाठायचंय 52 धावांचं आणि प्रत्युत्तर दाखल मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 17 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेस हलकासा ओव्हरपिच चेंडू होतात, कार्पेटच्या सहाय्यानं खराब क्षेत्र रक्षण, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, धंदणी चौकार निलेश भगतच्या बॅट मधून. नाम है प्यारे मेरा रोशन हुआ जहां. यावेळेस मात्र आपण पाहतो निलेश भगत इज ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमणची दुरा सांभाळली, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, ऑनसाईडला चेंडू वळवायचा मानस दर्शवला, परंतु थोडस गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन दाखवलंय गोलंदाजानं आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय गोलंदाजाला. चेंडू जाऊन विसावतो एसटी रक्षकाच्या हातात, अंतिम चेंडू निर्धाव फेकला जातोय. 2 षटकांचे होते सांगता. विजयासाठी 52 धावांचं लक्ष गाठायचं, 51 धावा उभारल्या गेल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. मी विनंती करेन आमच्या व्यासपीठाच्या ठीक समोर उजव्या बाजूला काही क्रीडा रसिक आहेत, मित्रांनो आपल्याला विनंती आहे की आपण त्या ठिकाणाहून थोडस बाजूला व्हायचं, कारण अजूनही बरेचसे व्हीआयपी सेलिब्रिटीज या ठिकाणी येणं, व्हीआयपी गेस्ट येणं बाकी आहे, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अडथळा होणार नाही, आपण याची खबरदारी घ्यायची आहे. आणि मैदानामध्ये आता मात्र थोडासा थंडावा जरूर निर्माण झालाय, कारण आपण पाहिलं दुपारच्या वेळेमध्ये खूप ऊन होतं, उन्हाचा तडाखा होता, परंतु आता मात्र शिथिलता आलेली आहे. जरूर आपण मैदानावरती इतरत्र बसून या सामन्याचा आनंद लुटू शकता. इथे मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. मी रामदास शेडशाबाले साहेब यांना आमंत्रित करत आहे की आपल्या शुभ हस्ते वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री नरेश पाटील साहेब यांचं शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण इथे गौरव करावा. हा इथे सन्मान्य नरेश पाटील साहेब विद्यमान सरपंच ग्रामपंचायत वाकडी यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान्य रामदास शेडशाबाले साहेब यांच्या शुभ हस्ते या सकाल प्रीमियर लीग 2018 स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा गौरव केला जात आहे. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्ती अखेर, धाव फलकावरती धावा आल्या आहेत. 21 धावा विजयासाठीचा जर आपण विचार केला तर 52 12 चेंडू आणि 32 धावांचं अजूनही लक्ष गाठायचं आहे. येणारे 12 चेंडू आणि 32 धावा हे विजयाचं समीकरण असणार आहे आणि खूप रोमांचक सामना यावेळेस मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. या दरम्यान टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येणारा हा चेंडू आहे, पंचांकडे अचालभूत नजरेनं पाहिलं जरूर होतं फलंदाज रामदास महानवरनं, परंतु यावेळेस मात्र निराशा पदरी पडली आहे त्याच्या, कारण हा चेंडू मात्र जाऊन विसावलाय तो एसटी रक्षकाच्या हातात. आणखीन एक निर्धाव चेंडून समीकरण मात्र बदलतंय. 11 चेंडू आणि 32 धावांची गरज. फुल्लर लेंथ यॉर्कर चेंडू, मिडालेन लीग स्टिकला पिच होणारा चेंडू होता, खणून काढलाय अक्षरशः विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केलाय. वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र ज्याला संबोधलं जातं या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. आणि जर चाल आपण पाहिली यावेळेस गोलंदाजीसाठी येतोय तो गोलंदाज प्रिन्सचा जर आपण विचार केला अतिशय भेदक मारा यावेळेस मात्र दाखवतोय. गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू, मोठा फटका. कळंबोली क्रिकेटचा बाहुबली निलेशच्या बॅटमधून धडकणी षटकार. ऐसा चमका रोशन हुआ जहा उस तारे का नाम है प्यारे मेरा हिंदुस्तान.
हा इथे आपण स्टेज वर पाहतो सन्मान्य संदीप भगत साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. चार चेंडू आणि 17 धावांची गरज. थँक्यू रीना अगरवाल मॅडम यांनी खऱ्या अर्थाने आपल्या स्पर्धेचं कौतुक केलेलं आहे. स्वागत आहे. ओ टू प्रवीण अर्जुने सर. तर निश्चितपणे 7-4 चेडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना यावेळेस मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा केवळवाला प्रयत्न आणि प्रयत्न मात्र यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा निलेश भगत यावेळेस मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. कळंबोली क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे आणि याला मात्र आपल्या नावारूपाला साजेसा खेळ या मैदानावरती करावा लागेल. आतापर्यंत खूप यशस्वी फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. एकंदर जर आपण विचार केला येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. तीनही चेंडू मैदानावरती. जर स्ट्रायकर एंडला राहिला हा फलंदाज तर मात्र निश्चितपणे एक संधी जरूर होऊ शकली असती. परंतु हा चेंडू निर्धाव जातोय. येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. अंतिम षटक फेकतोय गोलंदाज रमेश. 2 चेंडू आणि 15 धावा. सतीश पाटारे या फलंदाजानं हा विक्रम केला होता. परंतु यावेळेस मात्र डाऊन द विकेट जाऊन चेंडू बाळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता आणि याचबरोबर मात्र कळंबोली क्रीडा रसिकांना थोडासा निराशा जरूर हाती लागणार आहे. कारण ज्या फोर्स फिटनेस कळंबोली संघानं पहिल्या सामन्यामध्ये 90 धावा उभारल्या होत्या त्यामध्ये खूप मोठं योगदान होतं परेश कडकेचं. परंतु या सामन्यात परेश कडके बाद झाला, त्यापाठोपाठ बाद झाला शशी जाधव आणि त्यानंतर बाद झाला रामदास महानवर. निलेशने एकाकी झुंज जरूर दिली परंतु अंतिम 3 चेंडू मात्र निर्धाव फेकले गेलेत आणि याचबरोबर हा सामना मात्र जिंकलाय तो अर्थातच प्रतिस्पर्धी संघ SA11 चेंबूर संघानं. तर या ठिकाणी विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या ठिकाणी मी विनंती करेन सुजल स्पोर्ट्स जोई संघाचा संघनायक आपण यायचं नाणेफेकीसाठी आणि त्यांच्या समवेत असणार आहे तो SA11 चेंबूर संघ. हा इथे आपण पाहतो विजेता क्रिकेट संघ. आपण प्रवीण अर्जुने सर या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. चला यायचं प्रतिकिलन कोथरूड पुणे.
पुढे यायचे तुम्ही, कारण की लगेच सामन्याला आपल्याला सुरुवात करायची. आपण पाहतोय प्रशांत आता प्रतिक्रिया घेऊत नका, वेळ जाईल. फक्त मॅन ऑफ द मॅच द्या, खेळाडूंची प्रतिक्रिया घेतली तर कोणी मॅन ऑफ द मॅच बघ. यस एन चेंबूर प्लीज थोडस सहकार्य करायचंय, तुमचा सामना आहे हा. यानंतर अजून आपल्याला तीन महत्वपूर्ण सामने खेळायचे आहेत. दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल व्यासपीठावरती यायचे. हा सामना 3 षटकांचा होणार आहे, कृपया याची नोंद घ्यायची. चला कॅप्टन यायचे वर, तुम्ही पण यायचे. एस एन चेंबूर प्लीज वरती या लवकर. भरत सरांना विनंती असेल की लगेच टॉस करून घ्यायचंय. आणि आताच्या सामन्याचा मॅच विनर ठरलेला आहे सागर रणपीस आहे. त्याला पण नाणेफेकीसाठी बघा, दोन्ही क्रिकेट संघाच्या संघटनेकडे स्टेजवर यायचे आहे आणि नाणेफेक करण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत. आज या स्पर्धेसाठी फार मोठं ज्यांनी आपल्याला योगदान खऱ्या अर्थाने उपस्थितीच्या माध्यमातून लाभलं ते सुप्रसिद्ध सिनेतारका रीना अग्रवाल मॅडम यांना आम्ही आमंत्रित करत आहोत की आपल्या शुभा हस्ते पुढच्या सामन्याचा आपण नाणेफेक करावं. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. दोन्ही क्रिकेट संघाला खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. बघूया नाणेफेक इथे रीना अग्रवाल मॅडम यांच्या शुभा हस्ते नाणेफेक केली जात आहे. सामना 4 षटकांचाच खेळवला जाईल आणि बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. टॉस का बॉस स्वप्निल कांबळे लगेच आपला निर्णय कळवायचा. बघा नाणेफेकीचा कौल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. जास्त वेळ न घेता जर तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलेलं असेल. सामना 3 षटकांचा, ना ना तीन 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 षटकांचा सामना आहे आणि सागर रणपीस आहे सामनावीर यावं स्टेजवर. आताच्या जो अगोदर सामना खेळवला गेला बघा सागर यावं स्टेजवर. सागर रणपीस आहे स्टेजवर यायचे आहे. दुसऱ्यांदा लागोपाठच्या दोन लागोपाठ खऱ्या अर्थाने सामनावीरांचा किताब जिंकणारा क्रिकेटर सागर यावं आणि सागरला सामनावीराचं पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत रीना अग्रवाल मॅडम आपल्या शुभ हस्ते सागरला सामनावीराचं पारितोषिक देऊन इथे सन्मानित करावं. नाणेफेकीचा कौल जिंकले त्या संघाला विनंती असेल. तुमचा जो काही निर्णय असेल तरी तो अंमलबजावणी थोडीशी टीम मीटिंग घ्या, कमी करा, कारण की हा सामना 3 षटकांचा. कृपया थोडस सहकार्य करा, शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आलोय मित्रांनो. आपल्या शेवटच्या शरणी जायचंय बक्षीस वितरणाकडे. कृपया मी विनंती करेन, चला सामन्याला थोडी सुरुवात करायची. पुढील होणारा सामना मित्रांनो बिग फाईट पिक मुफाला क्रिकेटच्या जगतामधला काटेची टक्कर काय असणार यावेळेस मात्र आपण